केंद्रातील मोदी सरकार कामगारांच्या विरोधात भूमिका घेऊन कामगारांना संरक्षण असलेले अनेक कायदे रद्द केलेत. हे कायदे पुनश्च लागू करावे अशा मागणीचं निवेदन शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारामपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेनेचे अध्यक्ष दशरथ नंदाली यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये शिवसेना प्रणित आणि भारतीय कामगार महासंघ संलग्न महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं आपणास निवेदन देण्यात येत आहे की संपूर्ण देशातील युनायटेड स्टेअर्स परिषद, सार्वजनिक क्षेत्रीय परिषद, कॉर्पोरेट क्षेत्र परिषद, नियोजन कामगार, घरेलू कामगार, फेरीवाले, विडी कामगार, बांधकाम कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार आणि इतर कामगार यांच्या संरक्षणासाठी असलेले कायदे केंद्रातील मोदी सरकारनं कामगारांना आणि कामगार संघटनांना विश्वासात न घेता हुकूमशाही पद्धतीने रद्द केलेत. यामुळे काही कामगार देशोधडीला लागले आणि त्यात भर म्हणून महागाई गगनाला भिडलेली आहे. शेकडो कामगार आत्महत्या करून आपले जीवन संपवत आहेत, तरी देखील केंद्र सरकार झोपेचं सोंग घेऊन झोपी गेलंय. त्यामुळे देशातील कामगारांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. अशी अवस्था सोलापूरच्या कामगारांची झाली असून सोलापुरातील विडी, यंत्रमाग, शेतमजूर, बांधकाम कामगार, असंघटित क्षेत्रातील सर्व कामगार सुमारे 3 ते 4 लाख कामगारांची अवस्था अत्यंत कठीण झालीय आणि याला कारण केवळ केंद्र सरकारचं कामगार विरोधी धोरण हेच आहे. म्हणूनच कामगार सेनेच्या वतीनं अखिल भारतीय स्तरावर कामगार संघटना कृती समितीच्या वतीनं पुकारलेल्या 28-29 मार्च 2022 अशा 2 दिवसांच्या संपाला महाराष्ट्र कामगार सेनेचा सक्रिय पाठिंबा आहे अशी माहिती कामगार सेनेचे नेते विष्णू कारामपुरी यांनी दिली आहे. कामगार सेनेच्या वतीनं निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर, पप्पू शेख, गणेश वंता, गुरुनाथ कोळी, रमेश शिलवरी, संजीव शेट्टी आदी कामगार सेना पदाधिकारी उपस्थित होते. आज या ठिकाणी केंद्र शासनाने कामगार विरोधी जे कायदा लागू केला तो अत्यंत जाचक आणि कामगारांना देशाजवळ लावणारे कायदा लागू केला. ते कायदा रद्द व्हावा यासाठी आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना सदर कायदा रद्द करावा या मागणीसाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या बाबतीत केंद्र शासनाने ताबडतोब या कायद्याबाबत विचार करून तो रद्द करावा आणि जो जुना कायदा आहे तो चालू करावा अशी आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मागणी केलेली आहे. सदर या मागणीचे निवेदन कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारामपुरी यांच्या मार्गदर्शनाने आज आमच्या कामगार सेनेच्या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आलेले आहे.